हॅलो एवरीवन, आज आपण सेट्स या लेसनमधल्या थर्ड सेशनला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण आधीच्या सेशनमध्ये सेट्स लिहिण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, रायटिंग मेथड, हाऊ टू राईट सेट्स. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत सेट्सचे टाईप्स, की कुठल्या कुठल्या टाईप्समध्ये सेट असतात, टाईप्स ऑफ सेट. त्यातलं फर्स्ट आहे सिंगलटन सेट. सिंगलटन म्हणजे काय, तर ज्या सेटमध्ये सिंगल एलिमेंट असतो, ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट असतो त्याला काय म्हणणार आहे आपण सिंगल. फॉर एक्झाम्पल सिंगलटन सेट, फॉर एक्झाम्पल समजा मी लिहिलं ह्या सेटमध्ये 10 आहे. ए इज अ सेट हॅविंग एलिमेंट 10, ओनली वन एलिमेंट. ज्या सेटमध्ये ओनली वन एलिमेंट इज देअर त्याला काय म्हणणार आहे आपण, तर सिंगलटन सेट. ठीक आहे, ज्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट आहे त्या सेटला आपण म्हणणार आहे सिंगलटन सेट. ठीक आहे, सेकंड आहे एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी म्हणजे रिकामा, नल म्हणजे सुद्धा रिकामा. ज्या सेटमध्ये काहीच नाही, ब्लँक आहे तो सेट सपोज. ठीक आहे, ए सेट आहे की ज्याच्यामध्ये काहीच नाही त्याला आपण असंही संबोधतात किंवा असंही म्हणतात नल सेट. ज्या सेटमध्ये काहीच नाही, तो एम्प्टी आहे त्याला आपण म्हणणार आहे नल सेट और एम्प्टी सेट. लक्षात आलं, एम्प्टी सेट किंवा नल सेट. त्यानंतर आहे फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय, तर समजा मी तुम्हाला असं दिले सेट, समजा बी आहे त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, 1 to 5 नॅचरल नंबर्स आहेत. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला लिमिटेड दिले की 1 to 5, ओनली 5 नंबर्स आर देअर, 5 नॅचरल नंबर्स आर देअर. तर त्या सेटला मी काय म्हणणार आहे फायनाईट सेट. फायनाईट काय, कारण त्याला लिमिटेशन आहे, लिमिटेड नंबर्स फक्त मी त्यामध्ये मेन्शन केलेत. सो ज्यामध्ये लिमिटेड नंबर्स असतात किंवा ठराविक नंबर्स दिलेले असतात, ठराविक व्हॅल्यूज दिलेले असतात, ठीक आहे, ठराविक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते, ती डेफिनेट असते, त्याला आपण म्हणणार आहे फायनाईट सेट. ठीक आहे, तुम्हाला जर आता इथे मी डिफरन्स दाखवला तर तुमच्या लक्षात येईल. आता इनफायनाईट सेट, इनफायनाईट सेट म्हणजे काय, इन्फिनिटी. आता बघा, फॉर एक्झाम्पल सी सेट दिला आहे मी, आता यामध्ये मी नॅच होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3 आणि हे डॉट 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 लिहिलेत. डॉट डॉट डॉटचं मिनिंग काय, तर अनलिमिटेड आहेत ते नंबर्स. आपल्याला माहीत नाही की लास्ट नंबर कोणता आहे. जेव्हा अशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली असते की ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की पुढे अजून नंबर आहेत फक्त आम्ही लिहित नाही आहे ते, कारण ती जास्ती माहिती आहे, म्हणून आपण काय करतो डॉट 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 लिहितो. जेव्हा असे डॉट डॉट असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इन्फिनिटी किंवा इनफायनाईट सेट. लक्षात आलं तुम्हाला फायनाईट आणि इनफायनाईट सेटमधला फरक. ठीक आहे, हा बेसिक, ह्या दोन सेट्स जे आहेत हे इन्फायनाईट आणि फायनाईट सेट हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावर तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे इक्वल सेट्स. आता सपोज मी समजा तुम्हाला इथे 2 सेट्स दिलेत. ए सेट आहे 2, 4, 6. बी सेट पण आहे सेम 2, 4, 6. जेव्हा सेट ए अँड सेट बीमध्ये सेम एलिमेंट असतात, ठीक आहे, सेम एलिमेंट्स दे आर हॅविंग, इफ द सेट्स आर हॅविंग इक्वल एलिमेंट्स त्याला आपण काय म्हणणार आहे इक्वल सेट. सेम एलिमेंट, आता इथे बघा 2, 4, 6, इथे पण 2, 4, 6. ठीक आहे, सो आपण म्हणू शकतो ए अँड बी आर इक्वल सेट्स, कारण त्यामधले एलिमेंट्स काय आहेत, तर इक्वल आहेत. लक्षात आलं आहे. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ सेट्स. कुठले कुठले बघितले सेट्स आपण, खूप महत्त्वाचे आहेत, सिंगलटन सेट्स, एम्प्टी सेट, फायनाईट अँड इनफायनाईट सेट अँड इक्वल सेट. ठीक आहे, आता ह्याच्यावर बेस्ड काही एक्झाम्पल आपण बघू. आता क्वेश्चन काय आहे आपल्याला, डिसाईड विच ऑफ द फॉलोविंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. आता इथे आपल्याला 3 सेट्स दिलेत, ए बी अँड सी. आता ह्या सेटमध्ये आपल्याला काय दिलेत, ते सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेत, बरोबर. तर आपण काय करायचं, त्यांना आधी रोस्टर फॉर्ममध्ये आणायचं, जेणेकरून आपल्याला लगेच कळू शकेल अरे एलिमेंट सेम आहेत का. ठीक आहे, आता बघा
सेट ए लिहते मी। सेट ए म्हणजे काय लिहिले त्यांनी की एक्स काय आहे, एक्स बिलॉंग्स टू 3x - 1 इज इक्वल टू 2। तर आता इथे एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो, हे काय झालं इक्वेशन झाले, तर इक्वेशन सॉल्व करता येतं तुम्हाला। सो कसं करणार, 3x इज इक्वल टू 2, हे -1 राईट साईडला गेल्यावर +1 होणार, इथे आपण ॲडिशन इक्वॅलिटी वापरतो आहे, ठीक आहे। सो 3x इज इक्वल टू 3, सो x इज इक्वल टू 3/3 डिव्हिजन इक्वॅलिटी, ठीक आहे। सो x इज इक्वल टू 1 मिळालं आहे आपल्याला। सो आपण ह्या आपल्या ए सेटमध्ये कुठला एलिमेंट आहे तर 1 आहे, ठीक आहे। आता आपण सेट बी बघणार आहोत। सेट बीमध्ये काय आहे तर x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट। तर नायदर प्राईम नॉर कंपोजिट असणारा कुठला नंबर आहे तर तो फक्त 1 आहे। हे ऑलरेडी तुम्ही 5th-6th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहात की 1 काय, नायदर प्राईम नॉर कंपोजिट। जसं 2 काय आहे, इवन प्राईम नंबर, तसं 1 काय, नायदर प्राईम नॉर कंपोजिट, ठीक आहे। हा झाला आपला सेट बी, ठीक आहे। आता सेट सी बघतो आहे आपण। यामध्ये काय आहे, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2। मग नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात तर 1 पासून, आणि त्यांनी सांगितले की असा नॅचरल नंबर हवा आहे जो लेस दॅन 2 आहे, मग असा कुठला आहे तर 1। आता तुम्ही इथे बघितलं, तुमच्या लक्षात येईल की हे तिन्ही सेट काय आहेत, इक्वल दिसत आहेत तुम्हाला, त्यातले एलिमेंट काय आहेत सेम आहेत, म्हणजे एकच एलिमेंट आहे, तर त्याला सिंगल टन सुद्धा म्हणू शकतो आपण, ठीक आहे। पण आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे की ते इक्वल आहेत का, तर येस दे आर इक्वल। सो आपण लिहिणार देअरफॉर ए बी अँड सी सेट्स आर इक्वल, इक्वल सेट्स। दॅट्स अ रिझन काय, दे आर हॅविंग सेम एलिमेंट। हे लिहायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण हे त्यांना दाखवलं आहे, ठीक आहे। सो आपण डायरेक्टली म्हणू शकतो की हे तीन सेट काय आहेत, इक्वल सेट असं म्हणू शकतो आपण। ए बी सी इक्वल आहे, सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी, लक्षात आलं। अशा पद्धतीने आपण हे इक्वल सेट आहेत की नाही हे दाखवलं। नेक्स्ट एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोविंग आर एम्प्टी सेट अँड व्हाय। आता इथे आपल्याला काय करायचं आहेत, एम्प्टी सेट आहेत की नाही दाखवायचे आहेत, ठीक आहे। आता ह्यामधला क्वेश्चन बघा, पहिला सेट काय आहे की ए इज द नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0। आता मला सांगा, नॅचरल नंबर 0 पेक्षा स्मॉल असणार आहे का? नॅचरल नंबर काय होतात, स्टार्ट फ्रॉम 1 पासून जे पुढचे सगळे आहेत नंबर्स त्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो। पण त्यांनी काय म्हटलंय की ए हा असा नॅचरल नंबर आहे की तो स्मॉलर दॅन 0 आहे। मग आता इथे आपलं काय येणार आहे, या सेटमध्ये आपण काय व्हॅल्यू लिहू शकतो का, नाही। सो हा काय झाला, एम्प्टी सेट। रिझन आपण लिहिलं कारण नॅचरल नंबर काय लिहिणार, नॅचरल नंबर्स काय होतात, स्टार्ट फ्रॉम 1, ठीक आहे, 1 to infinity आहेत। सो तो नंबर असू शकत नाही, कळाले। आता इथले पुढचे एखादं एक्झाम्पल बघूया। आता हे सी जे दिलेलं आहे, सी काय दिलंय की 5x - 2 इज इक्वल टू 0, हे इक्वेशन आहे, ठीक आहे। मी ते सॉल्व करते, 5x - 2 इज इक्वल टू 0। सो 5x इज इक्वल टू हाऊ मच, 2, हे -2 राईट साईडला गेल्यावर +2 झाले। सो x इज इक्वल टू 2/5, कारण इथे 5 मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड होतात, डिव्हिजन इक्वॅलिटी। सो आपली x ची व्हॅल्यू काय आली तर 2/5। आता ही 2/5, पण त्यांनी काय सांगितलंय की x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, की x काय, नॅचरल नंबर आहे। तर हे 2/5 जी व्हॅल्यू आलेली आहे ही नॅचरल नंबर आहे का, नाही। हे काय, रॅशनल नंबर आहे, p/q फॉर्ममध्ये असणारा नंबरला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर। सो ह्यामध्ये पण काय येणार आहे, हा एम्प्टी सेट। याचं रिझन तुम्ही लिहिणार की 2/5 नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, कळालं। सो तो पण काय आला, एम्प्टी सेट आला। अशा पद्धतीने एम्प्टी सेट। आता ह्यातले हे जे बी एक्झाम्पल आहे ना, x / x² = 0, हे होमवर्कसाठी, हां तुम्हाला
हे तुम्ही मला करून दाखवायचे. तुम्हाला जर येत नसेल तर नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला ते सांगेन. तुम्ही त्याचा आन्सर कमेंट बॉक्सवर मेसेज करा. कळालं? तर इथे आपण एम्प्टी सेट्स बघितली की एम्प्टी सेट्स कसे असतात. त्याचं कन्वर्जन आधी कशात करून घ्यायचं, लिस्टिंग मेथडमध्ये, आणि त्याच्यावरून ठरवायचं की ते एम्प्टी सेट आहेत की नाही. कळाले? नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. राईट विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट सेट और इनफायनाईट सेट. ठीक आहे, आता फायनाईट आणि इनफायनाईट सांगायचं आपल्याला. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे की एक्स लेस दॅन 10 वेअर एक्स इज द नॅचरल नंबर. आता आधी मी ते काय करते, सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्याचं रोस्टर किंवा लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेते. त्यांनी काय सांगितलं, एस हा नॅचरल नंबर आहे आणि जो काय 10 कमी आहे. मग काय असणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कारण त्यांनी सांगितलं की लेस दॅन टेन, सो आपण ते लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट केलं. लक्षात आलं? सो आता ह्याच्यावरूनच तुम्हाला कळते हा कुठला सेट आहे, फायनाईट सेट. बरोबर, कारण त्यांनी सांगितले ना फक्त 9 आहेत. सेट बी, वाय लेस दॅन -1 अँड इट इज अन इंटीजर्स. त्यांनी सांगितले वाय काय आहे, -1 कमी. आता -1 कमी अशा बरेच नंबर आहेत. ठीक आहे, कुठल्या कुठल्या, आता -2, -3, -4 अप टू इन्फिनिटी. सो हा सेट काय असणार आहे, इनफायनाईट सेट. सो ह्याला काय म्हणणार आपण, इनफायनाईट सेट. लक्षात आलं? कारण त्याचे त्यांनी काय सांगितले की -1 आहे, तर -1 असं स्पेसिफिक त्यांनी लिमिटेशन दिलेलं नाही की -1 आणि 1 मधला नंबर किंवा -1 आणि 3 मधले इंटीजर्स आहेत, असं काय दिलेलं नाही आहे. त्यांनी सांगितले -1, सो ते काय, इनफायनाईट आहेत. ठीक आहे, थर्ड होता सी. आता बघा, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या शाळेतल्या 9th स्टँडर्डचे जे तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती आहेत किती आहेत ते, ते लिमिटेड आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत की देर आर 35 स्टुडंट्स इन युअर क्लास. सो काय म्हणणार आहे आपण, तो कुठला सेट आहे, तर फायनाईट सेट. ठीक आहे, त्यानंतर सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातल्या लोकांची टोटल स्ट्रेंथ किती आहे, तर ती पण तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन मध्ये टोटल नंबर तुमचे काउंट करू शकता. तुमच्या विलेजमध्ये किती पीपल आहेत. ठीक आहे, द सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, तो त्याला काय म्हणणार आहे आपण, फायनाईट सेट. लक्षात येते? सेट ऑफ ऍपरेटर्स इन युअर लॅब. तुमच्या लॅबमध्ये किती ऍपरेटर्स आहेत, ते टोटल काउंट केलेला असतो. लॅबमध्ये तुम्ही गेलात तर एक लिस्ट असते, त्यामध्ये टोटल काउंट असतो तुमच्या लॅबमध्ये किती ऍपरेटर्स आहेत. सो तो पण काय असणार आहे, फायनाईट सेट. सेट ऑफ होल नंबर्स. आता होल नंबर्स, आता हा पुढचा सेट आहे. समजा मी सेट घेते असा, त्याला डी नाव देते. डी हा सेट आहे होल नंबर. आता होल नंबर 0 चालू होतात, 1, 2 अप टू इन्फिनिटी. आपल्याला माहीत नाही, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे कुठंपर्यंत आहे वगैरे. सो आपण याला काय म्हणणार आहे, इनफायनाईट सेट. ठीक आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर पण आपल्याला माहीत नाही, देर आर अनलिमिटेड और इनफायनाईट नंबर ऑफ रॅशनल नंबर्स आर देअर. सो ते पण काय असणार आहे, इन्फिनिटी, इनफायनाईट. लक्षात आलं तुम्हाला की आता आपण काय कन्वर्ट केलं, सेट्सचे 2 फायनाईट अँड इनफायनाईट सेटमध्ये क्लासिफिकेशन केलं. इथं तुम्हाला सेट्स दिलेले असतात, त्याच्यावरून तुम्ही त्याचं कशा पद्धतीने दिले, जर तुम्हाला सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिले असते तर लिस्टिंगमध्ये कन्वर्ट करून तुम्ही त्याच्यावरून तुम्ही फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे लिहू शकता. लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीने आज आपण काय केलं, तर वेगवेगळ्या सेट्स, टाईप ऑफ सेट्स बघितले आणि त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल बघितले. तुम्हाला एक होमवर्क दिला आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मेसेज करून ते आन्सर मला पाठवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कळत आहे की नाही. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये एका लिंक आहे व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करण्यासाठी, त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड नोट्स ज्या आहेत ह्या हव्या असतील, तर तुम्ही लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे PDF डाउनलोड करण्यासाठी, त्याच्यावर क्लिक करून PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे,
तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Zoom down, I don't know if you know.